हंड्रेड्स ऑफ फेसबुक मला झोप नियमित झालेलं नाही. कॅन्सर हॉस्पिटलने संशोधन केलेलं आहे की ब्रेनच्या जवळ सतत आपण मोबाईल घेतल्यामुळे ब्रेन क्लॉटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. झोपताना साडेतीन फुटाच्या लांब मोबाईल बघा. अंतरावर मोबाईल बघतोय डोळे बंद पडतो, मोबाईल बंद पडतो, डुडून आवाज आणि परत बघतोय काय काय. मोबाईल गाण्याचं काम आहे. इकडचा माणूस बटन दाबतो, आपण घेऊन बाहेर पळतो. त्याला सांगितलं पाहिजे मी कामात आहे, त्याला कळायला पाहिजे कधीतरी हा कामात असतो म्हणून. कॉलेजच्या मुलांना जे पालक पैसे देतात त्याच्यातले 70% पैसे ते मोबाईलच्या रिचार्जवर खर्च करतात. वडिलांच्या पैशाची खरी किंमत मुलींना आहे. त्या कॉल करत नाही, त्या फक्त मिस कॉल देतात. तुम्ही का गप आहे, बिल भरून भरून कटायले काय. आणि म्हणून अनियमित जेवण, अनियमित झोप, नियमित भरपूर चहा. चहा जो आहे तो दूध न टाकता कोरा घेतला, ऍसिडिटी होत नाही. म्हणजे अनियमित जेवण, अनियमित झोप, नियमित भरपूर चहा, तेलकट तिखट याच्यामध्ये ऍसिडिटी वाढते. घरातलं तेलकट तिखट कोणाची आदत आहे? रात्रीचं जेवण हे झोपण्याच्या अगोदर 2 तास करा आणि झोपताना 1 कप कुवट दूध प्या.
दुपारी शक्य असल्यास ताक प्या. एवढं सगळं लक्षात राहिल्याने ते तीन वाक्य लक्षात ठेवा. जे कच्च खाता येईल ते शिजवू नका, शिजवून खाता येईल ते तळू नका, आणि तळलेले पदार्थ खाऊ नका. संपला आहार है ना. आता आपण बघणार आहोत की मगाशी आपण एक अर्धवट विषय सोडला की स्ट्रेस कमी करण्याचे तीन मार्ग बघितले है ना. मगाशी निद्रा, गोल बसून जेवण, मन मोठं ठेवणं, चौथा मार्ग तो आहे हास्य. हसण्यामुळे हृदयाचे स्नायू लवचिक होतात, हसण्यामुळे अस्थमॅटिक प्रॉब्लेम कमी होतात. हसणे ही अशी संपत्ती आहे की हवी तशी, हवी तिथे, हवी तेव्हा तुम्ही उघडू शकता. हसण्याला तर मित्रमंडळ मोठं असतं, जास्त हसलं तर पोट दुखतं. हसण्याचा संबंध पचनाशी आहे, तुम्ही हसलं पाहिजे. आता तुम्ही सगळे फार चांगलं हसताय. यशदामध्ये अति अति वरिष्ठ अधिकाऱ्यांची ट्रेनिंग घेताना मला फार टेन्शन येतो, हसत नाही. विनोद केला तरी हसत, चुकून एखादा हसला की त्याच्याकडे बघतो.